पिता पर पाहिला श्री मुख आवडी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय
जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता Bye.
मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे मनवोनि शरण दावे
So high.
विठ्ठला 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 हर विठ्ठला 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 हरि विठ्ठला विठ्ठला मनबोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भव दुस्तर नदी जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा तो का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो उतरील पार भव दुस्तर नदीचा समचरण सरोजं चंद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कलावज्ञजीवोत्तरारतावतारं कलङ्कङ्कतेजोधिकामोदी वक्त्रं खलानीशवादापनुदारहदक्षं समाधिस्थमृदिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरुतुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नित पाद स्पर्शं
सरोभिष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजियोगिराजम्। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं। जयन्ति गिरियास्मरण भूय सकलविद्यञ्चधिकरणतीचि वन्दु श्रीचरण श्रीगुरुंसि ते नमस्कारो नि अदा विठल 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 शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा। आदिशक्ती जगदंबा मातेच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोपराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोपराया योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्वश्रोतृवृंद उपस्थित टाळकरी भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला 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 पवित्र भूमी असणारं श्री क्षेत्र जगदंबा माता देवस्थान श्री क्षेत्र कोटमगाव आदिशक्ती जगदंबा मातेचा शारदीय नवरात्र उत्सव समस्त ग्रामस्थ श्री जगदंबा माता देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि आदिशक्तीवर श्रद्धा अभाव असणारे सर्व भाविक भक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा शारदीय नवरात्र उत्सव अतिशय आनंदामध्ये संपन्न होतोय। आजच्या सेवेचा आलेला हा योग देवस्थानचे उपाध्यक्ष आदरणीय बहुसाहेबजी पाटील आदमाने यांच्या प्रेमास्तव आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली। मागे सुद्धा सेवेचा योग आला। हे देवस्थान घडवण्यामध्ये उभं करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे स्वर्गीय यादवरावजी कोटमे गुरुजी आणि कोटमे गुरुजींचा पूर्ण परिवार त्यामध्ये आदरणीय दिलीपराव पाटील कोटमे राजाभाऊ पाटील कोटमे बाळासाहेब पाटील कोटमे या सर्वांच्या आग्रहास्तव आजची सेवा या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचते। देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेबजी पाटील कोटमे त्याचबरोबर सन्माननीय विश्वस्त आजी विश्वस्त माजी विश्वस्त आज आपलं देवस्थान सर्वांचं श्रद्धास्थान आहे। लाखो भाविक भक्त येतात। घटी बसणाऱ्या महिलांची संख्या भरपूर असते। दरवर्षी संख्या वाढते। गेली 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आपल्याला हा सोहळा नवरात्र उत्सव साजरा करता आला नाही। मर्यादित भाविकांच्या उपस्थितीमध्ये ही परंपरा सुरू राहिली। परंतु लॉकडाऊन नंतर आप जर पाहिलं
तर देवस्थानवर लाखो भाविक भक्तांची गर्दी आहे. आपल्या परिसरातील अनेक नवरात्र उत्सव आपण डोळ्याने पाहतो, पण आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा सोहळा जर कोणता असेल तर तो आपल्या कोटमगावच्या देवीचा सोहळा आहे. या सर्वांची व्यवस्थापन सर्वांची व्यवस्था करणारी सर्व विश्वस्त मंडळी, आज आपलं देवस्थान म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं देवस्थान आहे. प्रारंभीच्या काळामध्ये ज्यावेळी हे देवस्थान उभारलं गेलं, देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली, त्यावेळी जी विश्वस्त होते त्या सर्वांना आपण मनापासून वंदन करूया, कारण त्यांनी अगोदर हे रोपटं लावलं आणि त्याचा हा वेल हा वटवृक्ष आज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये स्वर्गीय यादवराव कोटमे गुरुजी आहेत, त्यांचे सर्व सहकारी होते की ज्यांनी प्रपंचपेक्षा जास्त महत्व आदिशक्ती जगदंबा माता, आदिशक्ती रेणुका माता, आदिशक्ती भवानी माता या मातेच्या सेवेला दिलं. जगदंबा मातेची सेवा हीच आपल्या परिवाराची सेवा, किंबहुना परिवाराची सेवा मागे ठेवून जगदंबा मातेची सेवा त्यांनी केली, म्हणून आज आपल्याला ही सर्व व्यवस्था पाहायला मिळते. त्या सर्वांकरता जोरदार टाळी वाजवा, एकदा जोरात 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 जोरात. त्यामागे त्यांचा त्याग आहे, त्यांचे कष्ट आहेत. मी सर्व माजी विश्वस्तांना मनापासून वंदन करतो, आजी विश्वस्तांनाही मनापासून वंदन करतो. सेवेकरता उपस्थित आमचे सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी, त्यामध्ये ज्यांची देवी भागवत कथा सुरू आहे, आपल्या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय पूजनीय श्रद्धेय वाल्मिकजी महाराज बाळापूरकर बाबाही बसलेले आहे. दिवसभर कथेचा व्याप असतो, त्यानंतर हरिपाठाची जबाबदारी आहे आणि पुन्हा सायंकाळी कीर्तनासुद्धा ते हजेरी लावतात. बाबा इथं बसणं म्हणजे मला त्यांचे आशीर्वाद मिळणं आहे. मी बाबांना सर्वप्रथम वंदन करेल. त्याचबरोबर गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज मोहन, गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज पवार, गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज मुंद्रे हरिणीमगावकर, आमचे परिवारातील एक सदस्य आहेत आणि माझ्यावर भावासारखं प्रेम करतात, अनिलजी महाराज मुंद्रे, त्यांनाही धन्यवाद. गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज पवार, त्याचबरोबर उपस्थित सर्व टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज, साऊंड ऑपरेटर शांताराम भाऊ, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करतो, हार्मोनियम वादकांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, शारदीय नवरात्र उत्सव महाराष्ट्रभर साजरा केला जातो. नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्ती मातेची सेवा केली जाते. आदिशक्ती म्हणजे नेमकं कोण? भारतीय पंचांग पाहिलं तर प्रत्येक देवी आणि देवतांचे उत्सव आहे. अगदी 12 महिन्याचं कॅलेंडर आपण पहा तर प्रत्येक महिन्यामध्ये एक किंवा दोन देवांचे उत्सव आहेत. महिन्याचं कॅलेंडर सोडा, आठवडा पहा, 7 दिवसामध्ये 7 वार आणि 7 देवांकरता 7 वार आम्ही दिलेत. सोमवाराला भगवान शिवजींची उपासना आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम
सदा वसन हृदयारविन्दे भवं भवामि सहितं मम भगवान शिवजीची उपासना आहे बरोबर. नवे नवे श्रावण महिना पूर्ण भगवान शिवजी करताय. मंगळवार आला आदिशक्ती जगदंबा माता. बुधवार आला देव बदल लपा लगेच. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. गुरुवार आला गुरुवार दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव. शुक्रवार आला शुक्रवार. शुक्रवारी कोणते देव आहेत? शनिवार मनोज मारत तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमता श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शनिवारी भगवान श्री हनुमानजी महाराज. रविवार मल्लारीची वारी माझा मल्लारीची वारी. ऐका आता वार बदलला देव बदलला वार बदलला देव बदलला वार बदलला देवी बदलली. म्हणजे सात दिवसात सात दिवस झाले. नवे नवे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव सांगितले गेले. किती? 33 कोटी. आणि भारत देशाची लोकसंख्या 133 कोटी आणि देव किती? 33 कोटी. 100-100 जणात एक एक देव येतो पा. 33 कोटी हा देवांचा आकडा जो आहे तो गणितातला नाही. तर कोटी म्हणजे मराठी व्याकरणामध्ये प्रकार. 33 प्रकारचे देव ही धर्मसंस्कृतीमध्ये मांडले गेले. कोणकोणते प्रकार? अष्टवसु 8, 11 रुद्र 11, 12 आदित्य 12 आणि 2 अश्विनी कुमार. हे झाले 33 प्रकारचे देव. 11 अधिक 12 अधिक 8 अधिक 2 बरोबर 33. हे 33 प्रकार वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात बरोबर. हे वेगवेगळे देव पाहायला मिळतात. पण वारकरी संप्रदायानं सारांश रूपाने असा सिद्धांत आमच्या समोर ठेवला की भगवंताची वेगवेगळी रूप दिसतात पण ती एकाच तत्वाची रूप आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले नात्यासी देखिले नात्यासी बापरकुमादेवी वरो कोणाबानली कैसे अनंत वेशे देखिले म्याचासे देखिले म्याचासे
अनंत रूपे अनंत वेशी माऊली म्हणतात देखील म्या त्यासी. मी स्वतः त्याला पाहिलं, अनंत रूपात पाहिलं, अनंत वेशात पाहिलं. माऊली म्हणतात बाप रघुमा देवीवर खूण बांधली कैसी, कशी खूण बांधली तर देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण. दुजे पण म्हणजे वेगळे पण निघून गेलं. माझ्या अंतकरणातला जो संदेह होता की वेगवेगळे रूप आहेत, नाही तो एकच आहे. अवताराच्या राशी तो हा बस तो एकच आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो एक आहे. मग कशावरून जरा सिद्ध करता का महाराज? सिद्ध करतो, लक्षपूर्वक ऐका. वारकरी संप्रदायामध्ये सर्व देवतांच्या उपासना मानल्या गेल्या. सर्व देवतांच्या वारकरी संप्रदाय सर्व समावेशक संप्रदाय आहे. जसं या विश्वाला आधारभूत ठरणारं एक तत्व आहे ज्याला आपण देव म्हणतो आणि ज्याला आपण देवी पण म्हणतो, बरोबर. इथं काहीच नव्हतं, पहिले कोठीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही कान्होबा तेरे तेरे ते. मग तिथं ते म्हणजे नेमकं काय? एक निर्गुण निराकार तत्व होतं ज्याला आकार नव्हता. हा आकार नंतर आला, ज्याला आकारच नव्हता. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिर गुराया, मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. ह्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, पण त्याला एकट्याला कर्मे ना, आकारच नाही. नंतर तो नावरूपाला आला, पण कसा आला? भक्ताची इच्छा झाली की तू आईच्या रूपात भेट दे, त्याला आई व्हावं लागलं. भक्ताची इच्छा झाली तू आम्हाला वडिलांच्या रूपात भेट दे, त्याला वडील व्हावं लागलं. भक्ताची इच्छा झाली मित्राच्या रूपात भेट दे, त्याला मित्र व्हावं लागलं. भक्ताची इच्छा झाली ना शत्रूच्या रूपात भेट दे, त्याला शत्रू व्हावं लागलं. सोपं सांगतो, आपल्या घरातील जे प्रमुख असतात त्यांना आपण कुटुंब प्रमुख म्हणतो. अण्णासाहेब पाटील ती व्यक्ती एकच असते, कुटुंब प्रमुख एक असतो, बरोबर. पण त्याला एका नावाने हाक मारत नाही ना. आई वडील त्याला त्याच्या नावाने हाक मारतात कारण अधिकार असतो. पण त्यांची मुलं त्यांना दादा म्हणतात. तिथं भूमिका बदलली, नाव बदलतं. त्यांचेच भाचे त्यांना मामा म्हणतात. भूमिका बदलली तर नाव बदलतं. तसे विश्वाच्या मालकाची भूमिका बदलली की त्याचं रूपही बदललं, नावही बदललं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे जा गुरवी धरावे जा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे जा पूर्वी धरावे जा गुरवी धरावे. होय भक्ती केला तैसा, तैसा भक्ती केला होय. पूर्वी धरावी ती इच्छा, इच्छा धरावी ती पूर्वी. भक्ती केला तैसा होय, जसं भक्ती केली तसं त्याला व्हावं लागलं. कारण पूर्वी धरावी ती इच्छा, भक्ताच्या अंतकरणात इच्छा होती, त्याला व्हावं लागलं तसं. मग कुणाला आईच्या रूपात हवा होता? आता जगद्गुरूंनी एकदा भगवंताला आवाज दिला की देवा मी तुला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रूपात पाहिलं, पण आता वारंवार त्याच रूपात पाहतो, पण मला आईच्या रूपात भेट दे. भगवान पांडुरंग परमात्म्याने आईच्या रूपात भेट दिली तेव्हा आवाज दिला, धाव घाली आई नाथबाबा आहे ना. नाथबाबा श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हे भगवान दत्तात्र्यांची एकनिष्ठ उपासक. आणि तुमच्या माहिती स्तव लक्षात ठेवा, माहिती म्हणून सांगतो. शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांना वयाच्या 12व्या वर्षी भगवान दत्तात्र्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. कितव्या वर्षी? 12व्या वर्षी. 12 वर्षाचा मुलगा कितवीला आहे शाळेत? 6वीला. 6 आणि 6 12. 6वीच्या मुलाला साक्षात्कार, नाथबाबाला प्रत्यक्ष दर्शी साक्षात्कार झाला होता.
तीर्थनाथ बाबा भगवान दत्तात्रयांचे उपासक असून सुद्धा ज्यावेळी भगवान दत्तात्रयांनी त्यांना आदि शक्तीच्या रूपात दर्शन दिलं ना त्यावेळी त्यांनी वर्णन केलं अनादि निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी अनादि या शब्दाचा अर्थ असा होतो आदि म्हणजे अगोदर अन म्हणजे नाही जिच्या अगोदर कोणीच नव्हतं ती अनादि आपण म्हणतो अनादि काळापासून आमचा सत्ता चालू आहे माहित नाही कधीपासून अन आदि जिच्या अगोदर कोणी नाही अशी ती शक्ती आदि शक्ती अनादि निर्गुण होती निर्गुण प्रगट झाली प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी अंतकरणातील मोहरूपी महिषासुराचा वध करण्याकरता आली त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध ताप संपले की माणूस मुक्त होतो या त्रिविध तापाची झाडणी करण्याकरता ती आली भक्ता लागे तू पावसी निर्वाणी नाथ बाबा म्हणतात लवकर पाव आई लवकर पाव आमचे भक्त संसार रूपी या सागरामध्ये दुःखात बुडून गेले लवकर तू आम्हाला धाव आम्हाला पाव मग अनादि हा शब्द आहे जो आदिशक्तीला वापरला हा शब्दाचा संदर्भ घेतो माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा गणपती बाप्पाचं वर्णन करताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की गणपती बाप्पा सगळ्यात प्रथम आहे आणि नाथ बाबा म्हणतात आदिशक्ती सर्वात प्रथम आहे मग नेमकं कोण प्रथम बरोबर संभ्रम निर्माण होण्यासारखंच आहेत ना गणपती बाप्पा सर्वात प्रथम आहे हिमत कुणाचं आलं माऊली ज्ञानोबरायांचं आणि शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज काय म्हणतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी आदिशक्ती सर्वात प्रथम आहे पण अगोदर शांती ब्रह्म श्री नाथ बाबा माऊली ज्ञानोबराय या दोघांमधील नातं समजून घेऊ आपण हे दोघांचं नातं आहे गुरु शिष्याचं नातं नाथ बाबा एका ठिकाणी माऊलींचं वर्णन करतात एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्रीगुरु भेटले ज्ञानदेव की मला माझी माऊली ज्ञानोबराय श्रीगुरु रूपाने भेटली या दोघांचंही मत असं आलं की एक म्हणतो आदिशक्ती सर्वात प्रथम आहेत दुसरे म्हणतायत गणपती बाप्पा सर्वात प्रथम आहेत मग नेमकं यांना दोघांना म्हणायचं काय विठ्ठला 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 गणपती बाप्पा हे नंतरचं रूप आहे ते आद्य रूपानं तत्व रूपानं सर्वात प्रथम हजर होते श्रीगुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराज एक श्रीमद भागवतातला प्रसंग सांगत असतात की भगवान शिवजी माता पार्वती या दोघांमधील विवाद पहिली पूजा झाली लग्नामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देवतेची पूजा होती हा कोणत्या हा कोणत्या हा गणपती तुम्ही आठ तक्त्यावर चहा घेतो मी इकडं मध्ये गणपती बाप्पाची पूजा होती मग जर भगवान शिवाजी माता पार्वतीच्या लग्नात कोणाची पूजा झाली असं नेमकं गणपती बाप्पा जर त्यांचे चिरंजीव आहेत मग या दोघांच्या लग्नात पूजा कोणीच झाली हा माझी शिरप्रसंग आहे ना महाराज सांगत असतात म्हणजे महाराजांच्या मुखातून ऐकलं म्हणून तुम्हाला सांगतो मोठ्यांच्या मुखातलं आहे ते महाराज म्हणतात भगवान शिवाजी आणि माता पार्वती यांच्या लग्नात सुद्धा गणपती बाप्पा हजर होते तुम्ही म्हणाल काय विनोद करता बाबा आणि काय तुमचे पोथ्या आणि काय तुमचे पुराण आपल्या लग्नामध्ये आपला मुलगा हजर राहील का आपल्या मुलाने जर आपल्याला विचारला की तुमच्या लग्नाचा अल्बम पाहिलाय त्यात मी कुठे आहे उत्तर देता येईल का आपल्याला आपल्या लग्नात जर आपले चिरंजीव नसणार आहेत तर मग भगवान शिवाजी माता पार्वती विवाहामध्ये गणपती बाप्पा आलेच कुठून हा मोठा प्रश्न आहे भगवान गणपती बाप्पा हे तत्वरूपाने उपस्थित आहे नंतर अंश रूपाने आले ते नंतर आले पण अगोदर तत्व रूपाने जी उपासना केली गेली ती गणपती बाप्पांचीच केली गेली विठ्ठला विठ्ठला अखेर तत्व एक आहे माऊली म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा चला काळाला आपल्याला आदिशक्तीची उपासना केली ना तरी ती भगवान पांडुरंग परमात्म्यांचीच उपासना आहे
आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची उपासना केली ना तरी ती आदिशक्ती जगदंबा मातेचीच उपासना आहे. ती केलेली जी उपासना आहे ती एका तत्वापर्यंत पोहोचते. या विश्वाचा आधारभूत ठरणारं तत्व ज्यांना आपण देव म्हणतो या भगवंताला नेमकं प्रसन्न करायचं कसं? विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा कळाले आपल्याला, आपल्याला देव भेटतो का, आपल्याला देव दर्शन देतो का, आपल्याला देव कसा प्रसन्न होतो, देव प्रसन्न झाल्याची नेमकं खुणा कोणत्या, या बाबतीमध्ये बरेच प्रश्न आपण नेहमी सातत्यानं डोळ्यासमोर पाहतो. मग भगवंत कशाने प्रसन्न होतो याकरता एक उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी दोघं जीवलग मित्र होते. गणेश महाराज हे दोघं जीवाचे जीवलग होते, घासाला घास सोडून खात नव्हते, एकमेकाला सोडून राहत नव्हते. जीवाचे जीवलग मित्र श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी हे दोघं. एक दिवस उद्धवजीनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रश्न केला, प्रभू तुम्हाला बहिणी किती हो? भगवंत म्हणे काय साड्या घेतो काय माझ्या बहिणींना? नेमकं कशाला विचारतो रे बहिणी किती? तुला माहित नाही का लहानपणापासूनचा मित्र आहे ना तू माझा? हा काय विचारतो बहिणी किती? सांगा मला बहिणी किती आहेत. उद्धवजी म्हणतात सांगा किती बहिणी आहेत तुम्हाला? भगवंत म्हणे दोन बहिणी. कोण कोणत्या? आणि एक सुभद्रा आणि दुसरी द्रौपदी. उद्धवजीने थांबून घ्यावा ना आता, ते पुढं विचारायला लागली दोघीत आवडती कोणती? अरे म्हणे एका घरात राहायचं असल्यावर असं म्हणता येत नाही मला ही बहीण आवडती नाही आवडत नाही. हा असं जमन का? हा सासूबाईने म्हटलं जमन का? एक सून आवडती एक आवडतच नाही जमन का? सासूबाईनं जर सारख्या धाकट्या सुनाचंच वर्णन केलं तर थोरली सून नाराज होईन का? राहील नाराज होईन की नाही? नाराज होईन. सासूबाईने कधीच म्हणायचं नाही बाई पोळ्या खावा तर सुमनच्या आजच्याच. बाई काय वांग करती सुमन, उपस मोडणार नाही मी, घाबरू नका. काय भगरीचे धिरडे केले होते सुमनना, असे धिरडे बाई 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 नवरात्रात धिरडे खावा काय, 12 महिने धिरडे खावा काय, ते सुमनच्या आजचेच खावा. काय दशम्या बनवल्या ते बाई सुमनना भाई, डिक लाडू डिक लाडू असे बनवले होते ना सुमनना भाई. काय रांगोळी काढी ती सुमन नवरात्रात, अशी रांगोळी काढी ती ना अक्षी पांडुरंग उभा केला ना भाई रांगोळीमध्ये. आता ती एकाच सोनेचं वर्णन केलं की दुसरी आपोआप वाईट ठरते ना. एका म्हणता भले तुझी असची नाही असं नाही. मग भगवंत म्हणतात की अरे उद्धव एक बहीण चांगली ना दुसरी वांगली असं म्हणता येत नाही बाबा. असं काय विचारतो तू कोणती बहीण चांगली? पण उद्धवजी म्हणे नाही आपल्या डोघात राहील हा विषय, सांगा मला कोणती बहीण आवडते. भगवंताने नाव घेतलं माता द्रौपदीची, माता द्रौपदी बहीण आवडते. उद्धवजीने पुढे प्रश्न केला तुमची रक्ताची बहीण सुभद्रा आहे, रक्ताची बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे, मग रक्ताच्या बहिणीपेक्षा मानलेली बहीण आवडते का तुम्हाला? भगवंत असले याचं उत्तर तुला उद्या सकाळी मिळेल म्हणे. सकाळी ये उद्धवजींना घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळच्या वेळी सुभद्राताईकडे आले. सुभद्रा हे सुभद्रा, सुभद्राताईंनी दरवाजा उघडला. कृष्णा हे कृष्णा फार सकाळी आलास आज. भगवंत म्हणे मला भूक लागली काही आहे का? अर्धी चतकोर जी असेल ती दे. सुभद्राताई म्हणे नाही एवढ्या सकाळी स्वयंपाक होत नाही, उपसही झालेला कुठं स्वयंपाक करीत राहता का? म्हणजे उपवासाची मजा आहे. पुरुष मंडळींना सुद्धा फरळच करावं लागत या दिवशी. ते म्हणतात तुमच्या घरात कोण नाही स्वयंपाक करायला मोकळं, घ्या खिचडी खाऊन. हो हे 9 दिवस आहे ना आदिमाया आदिशक्तीचं ऐकावं लागतं. हो तर 365 दिवस सुखात आहे. विठ्ठला 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 ऐका काही ताई. सुभद्राताई म्हणे नाही बाबा स्वयंपाक नाही होत, फळं पडलेले जा. देवाने एक फळ घेतलं, ऐका बरं उद्धवजी बरोबर, एक फळ घेतलं आणि एक शस्त्र घेतलं ते फळ कापायला. ते फळ कापण्याच्या निमित्ताने भगवंताने स्वतःची करंगळीच कापली. घळ 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 रक्ताची धार लागली. उद्धवाने पाहिलं सुभद्राताई लवकर या, देवाचं बोट कापलंय रक्त वाहतंय, लवकर या लवकर या, देवाला त्रास होतोय काहीतरी कापडाना बांधाय, लवकर या लवकर या लवकर या. सुभद्राताईला जखम बांधायला खराब कापड शोधावं लागलं, जखमेला खराब कापड लागतं ती सापडा ना लवकर. 20 मिनिटं रक्त वाया गेलं बघ,
भगवंतांनी खुणवलं उद्धवाला, चला इथं कापड नाही सापडणार म्हणे, चला. आले माता द्रौपदीकडं, माता द्रौपदीची देवपूजा आटोपलेली, एका हातामध्ये पूजेचं ताट, एका हातामध्ये पूजेचा तांब्या घेऊन तुलसी मातेला प्रदक्षिणा करत होते. माता द्रौपदी अखंड भगवंताचं नामस्मरण सुरू होतं. प्रदक्षिणा करता 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 बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन झालं. उद्धवजींना पाहिलं, द्रौपदी मातेला आनंद झाला, भगवंताचं मुख कमलांचं दर्शन झालं. पण ज्यावेळी हाताकडे लक्ष गेलं, रक्तबंबाळ झालेला, लाल बुंद झालेला हात पाहिला, माता द्रौपदी कासावीस झाल्या. माता द्रौपदीच्या हातातलं पूजेचं ताट खाली गळून पडलं, पूजेचा तांब्या खाली गळून पडला आणि जोरात आवाज दिला, कृष्ण. पळत पळत गेला, हातात हात घेतला, अरे काय केलंस बाळा, कुठं गेला होताच, एवढ्या सकाळी लागले, हाताला बांधलं नाही तर रक्त वाहते, अरे त्रास होत असेल ना तुला. माता द्रौपदी डोळ्याला धारा लागल्या, ढसढसा रडू लागल्या. माता द्रौपदीच्या हातामध्ये हात आहे विश्वाच्या मालकाचा. माता द्रौपदी विचार करतायत की आता घरात जाऊन कापड पाहण्यापेक्षा स्वतःचा भर जरी चालू होत. द्रौपदी हरीच्या बोटाला. पण ऐका बर का, ती चिंदी सामान्य नव्हती दादा, ती चिंदी होती भरजरी चालू होता, पदराच्या बाजूने वरती केला होता, तो फाडला होता, भगवंताच्या बोटाला गुंडाळा. भगवंताने उद्धवाकडे पाहिलं आणि मनातून एक प्रश्न विचारला उद्धवाकडं, एक प्रश्न उपस्थित केला देवाना, उद्धवा अरे ज्या द्रौपदीनं पदराकडून शालू फाडला, सुभद्रता इकडं शालू नव्हते का भरजरी, तिला सापडली नाही का शालू. पण पुढे एक प्रश्न आहे, आता उद्धवजी म्हणतात सुभद्रताई तिच्याकडे चालू नव्हतं, पण हिने पदराच्या बाजूने फाडला, ज्या मातेच्या कपाळावर कुंकू आहे तिने पदराकडून साडी फाडू नये शास्त्र म्हणते. त्याने लगेच प्रश्न केला की द्रौपदी अरे तुझे पाच पती जिवंत आहे आणि तू पदराकडून साडी फाडते, योग्य वाटलं का तुला. माता द्रौपदीचं उत्तर फार सुंदर आहे, आजच्या अभंगाचं सारांश जिथे आहे. आता हे उत्तर तुम्ही प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. माता द्रौपदी म्हणते, तुझं शास्त्र सांगते उद्धवा की माझ्या कपाळावर सौभाग्याचं लेण आहे, तरी मी पदराकडून साडी फाडली आणि योग्य नाही, हे तुझं शास्त्र म्हणतं ना. तर माझं शास्त्र असं म्हणतंय की माझ्या कपाळावरचं कुंकू जर कुणामुळे अबाधित असेल ना, तर ते माझ्या दादामुळे अबाधित आहे. आणि माझा दादा जर अडचणीत असेल ना, माझ्या दादाला जर त्रास होत असेल ना, तर माझ्या दादा करता मी एक शालू नाही 1,00,000 शालू पदराच्या बाजूनेच फाडेल. याला म्हणतात सर्व भावी सर्व भावी देवासी. याला भाव म्हणतात की ज्या माता द्रौपदीनं स्वतःच्या सौभाग्य इतकंच प्रेम देवावर केलं, याला म्हणतात भाव. चिंधी बांधिते द्रौपदी हरिचा
जरी घशालो तिने दिला पाडून, तिने दिला पाडून द्रौपदीची बंधु शोभे नारायण। भरजरी शालो देवा करता अर्पण आहे याला भाव मानतात। स्वतःचा संसार त्याचे इतकंच प्रेम देवाच्या चरणी समर्पित करणं याला सर्व भाव मानतात। संकल्पावी माया संसाराची ह्याची थोडं भक्ती आवडते देवा, नाहीतर देवाला देताना ना आपण घरी नेताना किती फरक असतो सांगू तुम्हाला। देवाकरता जर श्रीफळ आणला, नारळ आणला, देवाला किती तुकडे त्याच्यातले फोडल्यावर किती, पाच। आणि जर नारळ फोडला ना अख्खा नारळ खराब निघाला तर पावला का मग देवाला तो, मग भाव कळाला याचा पहा तो खराब निघाला तर मग म्हणतो पावला भाऊ आपल्याला देवाला पावला। वा रे वा, म्हणजे ते नारळ सांभाळायला लागले आपल्याकडे ना। तिकडे श्रीरामपूर भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये ग्रामदैवतांना नैवेद्य देतात पहा, नैवेद्य नैवेद्य असतात ना छोटे छोटे, ते घरातले आजीबाई नैवेद्य तयार करायला बसते पहा। ए पुरी हो ए अग निवद केले देवायला सुना म्हणतात नाही, नवीन असतात ते बिचारे मुली त्या म्हणतात नाही आता राहिले आमच्याकडून आणि इकडे उंडाण हाण। मग तरी स्वतः नैवेद्य तयार करायला बसली, एक वाटीनी मस्त पैकी अशी एक पोळी लाटून घेते, सर सगळ पोळी लाटली का वाटीनी पालती थापटी मारायची, असे पाच सहा पुऱ्या होतात आणि त्या पाण्यात तळत नाही ते बरं आहे, नाही तर देवाकरता पाण्यातही तळल्या असते। त्या पुऱ्या तळून घेतल्या का, कोण कोणत्या पुऱ्याची संख्या मग तरी मोजून घेते बरोबर, सात मावलाया, एक मसुबा, एक वडजी, एक वाघई, एक जाखई, एक लक्ष्मी, एक येडवाई, सगळे बरोबर मोजून ठेवती मतरी। त्या पुऱ्या ठेवल्या का त्याच्यावर भजे ठेवायचे, भजे सेपरेट भजं ठेवलं चालन का देवा नको, हा देवाचं पोट दुखलं तर कोण गोळी द्यायची परत देवाला, पुन्हा ते कोण बसन देवाचं पाहत बरं आहे का पोट आणि बरं आहे का पोट, त्याच्यापेक्षा एक भजं घेते मग तरी ना अशी तोडी ती बरोबर, भाई मी आहे म्हणून तरी बरं आहे ग, अग निवद द्यायचा ग देवाला, देव उपशीत बसला निवद, एकच भज आणि दा देव त्याचं वज ते भज, ते सार वाढायचा भात भात वाढायचा भात, भाताचा असं एक एक शीत घेते मतरी, मतरीचं नवल आहे जाड भिंगाचा चष्मा मध्ये सुतणीने जोड दिलेला, वाकाची काठी जवळ मान डुक 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 करती आणि त्याच्यावर भात वाढी ती मतरी भात, गणेश महाराज जर शीत डबल गेलात मतरी त्याच्यातून काढून घ्यायचे, ए डबल नको जाऊ इकडे होय, एक एक शीत ठेवती बरोबर। आता सार वाढायचं, सार सार वाढताना अशी पळी घेते गरम गरम ती पळीवर आलेली आणि बरोबर गंध टेकून देते व मतरी, मतरीच्या ताब्यात गंगागिर बाबा सप्ता देवा मोठा बरोबर साऱ्याला आमटी देईन मतरी बा। हे नैवेद्य बनवताना देव पाहत नाही का हो, बरं हे घेऊन जाताना मुलं जातात ते मुलं अगोदरच भुकेले झालेले असतात, त्याच्यात आषाढ महिन्यामध्ये भजेची टेस्ट असते तो काय आनंद असतो, ते पोरं रस्त्यानेच निंबे खाऊन टाकतात नैवेद्य, हा भाव देवाला आवडत नाही। ऐका आता सर्व भाव सांगतो ना अभंगाच्या दुसऱ्या चरणात जातो लक्षपूर्वक ऐका, सर्व भाव कशाला म्हणतात, आमच्या गोपाळांकडे काहीच नव्हतं दादा, आमच्या गोपींकडेही काहीच नव्हतं आणि आमच्या गोपाळांवर भगवंतानी एवढं प्रेम करावं ना, आमच्या गोपींच्या सान्निध्यात राहावं ना, त्याचं कारण फक्त भाव होता। कारण भगवंत कधी परिस्थिती पाहत नसतात, भगवंत मनस्थिती पाहत असतात, भगवंत कधी व्यवस्था पाहत नसतात, भगवंत अवस्था पाहत असतात, भगवंत बाह्य रक्षण पाहत नसतात, भगवंत आंतरंग लक्षणं पाहत असतात। आमच्या गोपाळांच्या अंगावर कपडे असायचे कधी नसायचे, गोपाळांना सर्दी झाली तर कधी रुमाल वापरत नसायचे, नॅपकिन नसायची, मफलर नसायचं, उपरणं पण नसायचं, अंगावर कधी कपडे असतील तर नसतील, उघडा बम झालेला तो गोपाळांनी त्याला सर्दी झाली तर ती पुसायची कुठं, गोपाळांनी सर्दी पुसायची दंडाला, खांद्यापासून ते कोपरापर्यंत वापा फुल भरून घ्यायचं, हा वापा फुल झाला कनंतर या वाफेल वारा द्यायचं पहा, हे दोन्ही वाफे फुल झाले कवाल्मिक बाबा खाली मनगटाजवळचे शेल वाफ्यान भारी द्यायचे, हे दोन्ही चारही वाफे फुल झाले का थोडं ऊन पडलं पहा, दुपारचं ऊन पड का तो गोपाळ उन्हात यायचं आणि त्या अंगावरची पोपडी अशी वाळायची, अशी 2 mm ची पोपडी राहायची, मग नेमका कोणचा फ्लेवर राहायचा तो पोपडीचा, मँगो पिस्ता बटरस्कॉच व्हॅनिला का चॉकलेट, कोणता फ्लेवर राहायचा बरं, तो सर्दीचाच फ्लेवर होता ना, पण विश्वाच्या मालकाने यायचं, त्या गोपाळाच्या जवळच कोणी जात नव्हतं, हे लांब होय ते सर्दीनं भरलेला आहे तू, वय बाजूला घरातले माणसं म्हणजे वय बाजूला
पण विश्वाचा मालक यायचा आणि त्या गोपाळाला मिठी मारायचा दादा, याला म्हणतात सर्व भावी देवासी ज्या सुखा कारणे ज्या सुखा सदनी राहिला हा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला जा सुखा कारणे देव मिळावला जा सुखा कारणे देव मिळावला हा त्याला वैकुंठ आवडलं नाही दादा, जोरात टाळी वाजवा जोरात टाळी वाजवा ज्या सुखा कारणे देव मिळावला याला सुख म्हणतात याला भाव म्हणतात आणि जिथं भाव निर्माण होतो ना तिथं सुखाचा जन्म होतो. सुखाचं आणि भावाचं फार जवळचं नातं आहे. बस अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव निर्माण झाला ना की तर सुखाचा जन्म होतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. माऊलींना विचारा, माऊली म्हणतात भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती. भावेविन भक्ती बोलू नये आणि भक्तीविन मुक्ती बोलू नये आणि बळेविन शक्ती बोलू नये. बोलू नये सगळीकडे बोला वाटत. विठ्ठल विठ्ठल भावामुळे नेमकं होतं काय. अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव निर्माण झाला की तो परमात्मा आहे जो विटेवर उभा आहे आणि जो अंतकरणातला आहे तो हा आत्मा आणि विटेवरचा आहे तो आणि अंतकरणातला हा हा वेगळा नसून हा एक झाला की दुस्तर असा भवसागर आम्ही सहज तरुण जातो अभंगाचं तो हा उतरीला भवदुस्तरा नदीला
जगद्गुरु तो जो विटेवर आहे हा जो अंतकरणात आहे तो आणि हा वेगळा नाही तर तो हा उतरील पार तो आणि हा एकत्र झाला की मग आम्हाला जन्म आणि मृत्यूच्या पलीकडची अवस्था प्राप्त होते ज्याला म्हणतात दुस्तर असा भवसागर आम्ही सहज रीतीनं तरुण जातो. मग एका साधकाने महाराजांना विचारलं आम्ही या भवसागरातनं तरुण जाऊ पण आमच्याकडनं अगोदर काही अपराध झाले भजन करायच्या अगोदर आम्ही देवाला वाईट बोलत होतो कधी काळी देवाला शिव्याही दिले असतील वाईट बोललं असेल पण त्यांचं काय. मग महाराज म्हणतात की आपण केलेल्या वाईट कर्मांचं भगवान परमात्मा स्वीकार करतात फक्त पश्चातापाने दगदगा आणि एकदा झालेली चूक आता बोललात ना परत बोलू नका पुन्हा तो अपराध नको. वाल्या कोळी जे होते ते अगोदर अपराधीच होते ना पण एकदा महर्षी देवर्षी नारद भेटले पश्चातापाने दगद झाले परत त्यांच्याकडनं ती चूक घडली नाही भगवंताने त्या चुका स्वीकारल्या कारण अभंगाचं तिसरं चरण तू आहे करुणावंत बहुवा आहे करुणावंत बहुवा आहे करुणावंत बहुवा आहे करुणावंत बहुवा आहे करुणावंत
अपराध वाल्या कोळ्याची स्वीकारले त्याचं कारण बहु आहे करुणावंत तो करुणा घने अनंत हे नाम ज्या त्याचे अनंत नाव पाहायला मिळतात पण तो परमात्मा एक आहे. महाराजांना साधकांनी विचारलं महाराज तुम्ही कशावरून सांगता देवाची शरणागती करा हे कशावरून सांगता तो हा उतरील पार कशावरून सांगता बहु आहे करुणावंत कशावरून सांगतात महाराज म्हणतात हा माझा स्वतःचा साक्षात्कार आहे तुका म्हणे साक्षी
जगद्गुरु श्री संत तुकारामांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरला भेट यांचा आशीर्वाद गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा आदिशक्ती जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करतो. आदिशक्ती जगदंबा माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं संपन्न होणारा शारदीय नवरात्र उत्सव अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. आजच्या चिंतन सेवेचा योग आदरणीय रावसाहेबजी पाटील आदमाने तसेच देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेबजी पाटील आदमाने रावसाहेबजी पाटील कोटमे याचबरोबर या देवस्थान ट्रस्टच्या उभारणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे स्वर्गीय कोटमे गुरुजी त्यांचे सुपुत्र दिलीपराव पाटील कोटमे या सर्वांच्या प्रेमास्तव विश्वस्त मंडळी पदाधिकाऱ्यांच्या सर्वांच्या प्रेमास्तव आजची सेवा या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचली. सेवेकरता विशेष आग्रह आमचे अण्णासाहेब पाटील चौधरी जळगावकर तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोरखदादा सुंदर हार्मोनियमची साथ करतात पण त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण मला पूजनीय आहात सर्वांना श्रद्धेने वंदन करतो. देवस्थान ट्रस्टचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 हा बोलिले चालत आलेला आपला शारदीय नवरात्र उत्सव आज आपल्या चौथ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प आपल्या सगळ्यांचे परिचित परमश्री परमादरणीय वारकरी संप्रदायामधील एक खऱ्या अर्थानं तत्वनिष्ठ वक्तृत्व परमपूज्य परमश्री बाळासाहेबजी महाराज रंजाळे यांच्या सुमधूर अशा आवाजातून चिंतन कीर्तनरूपी पुष्प समापन सर्वांनी श्रवण केलं. उद्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज ठाणगावकर यांचं होईल तरी उद्याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती.